विरोधात आज भाजपचंही आंदोलन आहे. मवियाच्या आंदोलनाला उत्तर म्हणून भाजप राज्यभर आंदोलन करणार आहे. आशिष शेलार, प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात दादर स्टेशन जवळ हे आंदोलन बघायला मिळेल. महाविकास आघाडी राजकारण करत असल्याचा भाजपचा आरोप आहे. याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधींनी, पाहूयात. सिंधुदुर्गामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेली घटना आणि त्यानंतर आज महाविकास आघाडीच्या वतीनं सरकारला जोडो मारो आंदोलन जे आहे ते मुंबईत केले जाते आणि त्याला प्रत्युत्तर भाजपच्या वतीनं सुद्धा दिलं जाणार आहे. महाराष्ट्रभर भाजपच्या वतीनं प्रत्युत्तर आंदोलन जे आहे ते केले जाणार आहे. दादरच्या कैलास लसीसमोर भाजपच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी महाविकास आघाडीला प्रत्युत्तर जे आहे ते दिलं जाणार आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्याच ठिकाणी अशा पद्धतीनं भाजप जो आहे ते महाविकास आघाडीला उत्तर देणार आहे. एकीकडे महाविकास आघाडीचं आंदोलन आपण जर पाहिलं तर हुतात्मा चौकातना सुरू होईल, तर दुसरीकडे भाजप अशा पद्धतीनं महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी प्रत्युत्तर देणार आहे आणि महाविकास आघाडीचं कसं राजकारण सुरू आहे हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येणार आहे. कैलास लसीसमोर आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं तयारी सध्या या सगळ्या आंदोलनाची सुरू झालेली आहे. आशिष शेलार आणि प्रसाद लाड त्याचप्रमाणे भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रत्युत्तर आंदोलन करणार आहेत. कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डारू, TV9 मराठी, मुंबई.